आपण जरांगेंचं ऐकलं पाहिजे, नाहीतर ते मोर्चा घेऊन येतील, आणखी काहीतरी करतील. तसंच मी याआधी केलेली माझी सर्व भाषणं मागे घेत असून जरांगेंच्या अभिनव कल्पनांना मान्यता देत आहे. कायदे बदलून टाकावेत आणि पुढच्या मेळाव्यात मी त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे ही माझी हतबलता म्हणा, मी घाबरलो म्हणा, काहीही म्हणा, ही स्टेटमेंट्स आहेत मंत्री छगन भुजबळ यांची. खरं तर तुम्हाला ऐकायला हे वेगळं वाटू शकतं, कारण आजवर जरांगे पाटलांवरती अगदी सासऱ्यांच्या घरचं खातो इथेपासून ते दगडाला मराठा समाजाने शेंदूर लावून देव केलाय अशा शब्दात टीका करणारे छगन भुजबळ असे कसे बोलायला लागले. भुजबळांच्या या विधानानंतर ते हरलेत, जरांगेंना घाबरलेत, भुजबळांनी त्यांचा स्टँड बदललाय अशा चर्चा सुरू झाल्या. पण खरंच छगन भुजबळ जरांगे पाटलांसमोर नमलेत का? भुजबळ नेमकं काय करतायत? त्यांनी आपला स्टँड बदललाय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधनं पाहूयात. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात पहिल्यांदा आधी नेमकं काय झालंय ते समजून घेऊयात. आजपर्यंत महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा वाद रंगलेला पाहायला मिळालाय. सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत, तर ओबीसीतून आरक्षण नको म्हणून छगन भुजबळांनी रान उठवलंय. सभांमधून, पत्रकार परिषदांमधून दोन्ही नेते एकमेकांविरोधात अगदी विखारी शब्दांमध्ये टीका करत असतात. अशातच जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम हा उद्या संपतोय. याच निमित्तानं 21 डिसेंबरला सरकारच्या शिष्टमंडळानं अंतर्वली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली, पण त्यांच्या भेटीमध्ये झालेली चर्चा ही निष्फळ ठरली आणि त्यावरूनच छगन भुजबळ यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांवरती पुन्हा भाष्य केलं. यामध्ये बोलत असताना भुजबळांनी मी घाबरलो, जरांगेंच्या मागण्या मान्य करा अशी स्टेटमेंट्स केली. पण भुजबळांची ही सगळी स्टेटमेंट्स जरांगेंच्या समर्थनार्थ नव्हती, तर ते उपरोधिकपणे जरांगेंवरती टीका करत होते. भुजबळांनी या पत्रकार परिषदेत त्यांना जे प्रश्न विचारण्यात आले त्याची उत्तरं देताना अप्रत्यक्षपणे सरकारच्या हतबलतेवरती आणि जरांगेंच्या भूमिकेवरती टीकास्त्र सोडलं. पण भुजबळ नेमकं काय काय म्हणाले? तर आपण जरांगेंचं ऐकलं पाहिजे, नाहीतर ते मोर्चा घेऊन येतील, आणखी काहीतरी करतील. माझं तर म्हणणं आहे की मंत्री महोदय सारखे सारखे त्यांना भेटायला अंतर्वली सराटीत जात आहेत, ते फार अडचणीचं होतं. त्यामुळं तिथं 2-4 सरकारी बंगले बांधले पाहिजेत, मुख्य सचिवालय, न्यायाधीशांचं कार्यालय सुद्धा तिथे बांधावं, म्हणजे अहवाल देणं सोपं जाईल. खरं तर भुजबळांनी केलेली ही वक्तव्य म्हणजे सरकारच्या कारभारावरती ओढलेले ताशेरे, कारण जरांगेंचं उपोषण चालू झाल्यापासून मंत्री, नेते, अगदी मुख्यमंत्री सुद्धा अंतर्वली सराटीला गेले. न्यायमूर्तींनी सुद्धा जरांगेंची भेट घेत समजूत काढली. त्यामुळे जरांगेंसमोर सरकार झुकलेलं आहे, जरांगे हे सरकारकडून काहीही करून घेत आहेत अशा आशयाचा टोला त्यांनी यातनं लगावलाय. इतकंच नाही तर माझी सर्व भाषणं मागे घेत असून जरांगेंच्या कल्पनांना मान्यता देतोय, कायदे बदलून टाकावेत आणि पुढच्या मेळाव्यात मी त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे असं म्हणत सरकारचं काय ते देवालाही घाबरत नाहीत असं भुजबळांनी म्हटलंय. आता भुजबळांच्या या उपरोधिक वक्तव्यानंतर ते स्टँड बदलतील अशा चर्चा चालू झाल्यात. पण खरंच भुजबळ तसं करतील का? तर सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे भुजबळांनी कोणत्याही पद्धतीने आपली आक्रमक शैली ही सौम्य केलेली नाहीये, किंवा त्यांनी स्टँड सुद्धा बदललेला नाहीये. उलट ते जे बोललेत ते त्यांच्या नेहमीच्या शैलीला धरूनच उपरोधिकपणे बोलले. पण इथे महत्वाचा मुद्दा हा उपस्थित होतो की जरांगे पाटलांचं आंदोलन चिघळलं किंवा सत्ताधारी गटाकडून अधिक दबाव घेत गेला तर भुजबळ आपली भूमिका बदलू शकतात का, किंवा ती सौम्य करू शकतात का? तर याची उत्तरं सध्या तरी नाही अशीच मिळतात. कारण याचं महत्वाचं कारण म्हणजे भुजबळांना ओबीसीच्या राजकारणात दिसत असलेला फायदा. पण हा फायदा नेमका काय आहे आणि भुजबळांना या आक्रमक स्टँडचा सध्या कसा फायदा होतोय हे क्रमाक्रमाने पाहूयात. भुजबळांना स्टँड न बदलता ओबीसीचं आक्रमक राजकारण करण्याचा होणारा पहिला फायदा म्हणजे भुजबळ पुन्हा केंद्रबिंदूवर आलेत. जेलमधून सुटका झाल्यानंतर भुजबळांची आक्रमक शैली कायमची संपली असं बोललं गेलं. कधी काळी राष्ट्रवादीत क्रमांक 2 मंत्री असणारे भुजबळ हे जेलमधून सुटल्यानंतर इतर मंत्र्यांच्या लाईनमध्ये जाऊन बसले होते. मात्र हे अडथळे अजित पवारांच्या बंडाने दूर झाले. एकतर चौकशीच्या भीतीने महाविकास आघाडीमध्ये असूनही भुजबळ आक्रमक राजकारण करत नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र अजित पवार गटामार्फत भाजप पूरक राजकारणाची अर्थात सत्तेच्या पूरक राजकारणाची दिशा झाल्यानं भुजबळांना आपल्या राजकारणाचा दुसरा टप्पा खुणावू लागला आणि ही संधी हेरूनच त्यांनी तयारी देखील चालू केली. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे उपस्थित झालेला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा जरी महाराष्ट्राच्या राजकारणात नसता तरी भुजबळांनी शरद पवारांच्या विरोधात आज स्टँड घेऊन स्वतःचं महत्व वाढवण्याचं राजकारण केलं असतंच.
त्यातही ओबीसींचा मुद्दा हे भुजबळांचं होमग्राऊंड असल्यानं राजकारणाच्या केंद्रबिंदूवर पुन्हा येण्यासाठी त्यांनी ही संधी हेरली आहे असं चित्र दिसतं. भुजबळांना आक्रमक राजकारणाचा होणारा दुसरा फायदा म्हणजे छगन भुजबळ हे सध्या एकमेव ओबीसी नेते म्हणून समोर यायला लागलेत. विजय वडेट्टीवार ते धनंजय मुंडे, पंकज मुंडे ते महादेव जानकर, महाराष्ट्राचा ओबीसी नेता कोण हा प्रश्न मंडल आयोगानंतर अधिक तीव्रतेने समोर येत गेला. या काळात भुजबळांचे प्रमुख स्पर्धक होते ते गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडेंचं विरोधाचं राजकारण आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मंडल कमंडलचा एकत्रित केलेला प्रयोग या बळावरती गोपीनाथ मुंडेंकडे ओबीसीचं नेतृत्व येत गेलं. दुसरीकडे पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीकडे मराठा समाजाचा पक्ष म्हणून पाहिलं जात होतं. अर्थात या काळात ग्राउंडवर मुंडेंचं पारडं जड होतं आणि त्याला पक्षाचंही बॅकिंग होतं. मात्र अशाही काळात भुजबळांनी समता परिषदेच्या मार्फत ओबीसीची धुरा खांद्यावर घेण्याची आखणी केली. मात्र जसजशी समता परिषद मोठी व्हायला लागली तसतसे भुजबळ हे अडचणीत येत गेले. अर्थात ओबीसींच्या व्यासपीठावरून 2014 नंतर गोपीनाथ मुंडेंचं अस्तित्व हिरावलं गेलं. तर भुजबळ हे सत्ता नसल्याने आणि नंतर जेलमध्ये गेल्याने ओबीसी समाज नेताहीन झाला. या कारणामुळे एकमुखी असं ओबीसी समाजाचं नेतृत्व नव्हतं. असा नेता ओबीसी समाजाकडे नव्हता ज्याच्यामुळे सगळा समाज एकत्र येऊ शकतो. भुजबळांनी मात्र जरांगे पाटलांच्या आंदोलनातनं नेमकं हेच हेरले. आक्रमक स्टँड घेतल्यानं प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना भुजबळांच्या व्यासपीठावर यावंच लागतंय. शिवाय प्रकाश शेंडगेंसारख्या साईडलाईन झालेल्या नेत्यांना देखील भुजबळांमुळे पुन्हा मैदानात येण्याचा चान्स मिळायला लागलाय. अर्थात ही गोष्ट लार्ज स्केलवरती भुजबळांचं महत्व वाढवताना दिसत असल्यास भुजबळ कोणत्याही परिस्थितीत आपला स्टँड बदलणार नाही. भुजबळांना होणारा तिसरा फायदा म्हणजे सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण करण्याचा. राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नेत्यांबाबत एक शब्द नेहमी वापरला जातो तो म्हणजे हे नेते सत्तेचे गुलाम आहेत. त्याचं कारण देताना सुद्धा या नेत्यांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणं आणि चौकशी नको असेल तर नेहमी सत्तेसोबत असणं, मग ती सत्ता कोणत्याही पक्षाची असो असं सांगितलं जातं. आता नेहमीच सत्तेत राहणं जमू शकत नसेल तर याला दुसरा सगळ्यात योग्य पर्याय असतो तो व्यापक जनमत सोबत असणं. उदाहरणार्थ शरद पवारांचंच घेता येईल. शरद पवारांना ईडीची नोटीस आली असं फक्त बोललं गेलं तो शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेऊन याच व्यापक जनमताचा पाठिंबा असल्याचं दाखवून दिलं. आपल्या मागे असणाऱ्या चौकशीचा ससेमेरा कायमचा संपुष्टात आणायचा असेल तर सत्तेपेक्षा व्यापक जनमत सोबत असल्यास आपण सेफ राहू शकतो हे राजकारण भुजबळांना चांगलंच उमगले. अर्थात या कारणाने पहिल्या टप्प्यात भुजबळांनी जी चूक केली ती चूक ते आत्ता करत नाहीयेत. व्यापक जनमताचा पाठिंबा आपल्यासोबत ठेवणं हीच गोष्ट हेरून ते सध्या आपल्या ओबीसी राजकारणाची दिशा आखताना दिसतात. अर्थात या तीन फायद्यांमुळेच छगन भुजबळ आपला स्टँड बदलणार तर नाहीतच किंवा आपली आक्रमक भूमिका सोडणार देखील नाहीत. कारण एकदा घेतलेली आक्रमक भूमिका त्यांना सोडावी लागली तर ते भाजपच्या इशाऱ्यावर किंवा अजित पवारांच्या इशाऱ्यावरती चालतात असं थेट मत ओबीसी समाजात तयार होईल. आणि असं मत तयार झालं तर भाजपसहित अजित पवारांना त्याचा फटका बसलेला दिसून येऊ शकतो. त्यामुळेच छगन भुजबळांनी एकदा घेतलेला आक्रमक स्टँड त्यांनी आता बदलावा अशी इच्छा ना भाजपची असेल ना अजित पवारांची. तुम्हाला काय वाटतं? खरंच मनोज जरांगे पाटलांसमोर छगन भुजबळ हे आपला स्टँड बदलतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.